आज एक अतिशय हृदय अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि त्याचं औचित्य हे आपल्या सर्वांचे आदरणीय नेते भारत सरकार मधले एक अष्टपैलू असे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने माननीय नितीनजींना मी जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो, त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि ईश्वराला आशीर्वाद देखील मागतो की ईश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि जे समाजकार्य राष्ट्रकार्य त्यांनी हातात घेतलंय ते अविरत करण्याचा आशीर्वाद ईश्वराने त्यांना द्यावा। खरं तर आपण जन्मदिवस फारसा साजरा करत नाही, परंतु आपल्या नेत्यांचा जन्मदिवस ज्या संकल्पावर ते चालतात, ज्या समाजसेवेचा वसा त्यांनी घेतलाय त्या संकल्पात आणि त्या समाजसेवेमध्ये आपण सहभागी व्हायचं आणि आपल्या माध्यमातूनही त्याच्यामध्ये भर घालायची, मला असं वाटतं हीच माननीय नितीनजींना त्यांच्या जन्मदिवसाची भेट आपण देऊ शकतो आणि समाजसेवेचीच भेट ते स्वीकारू शकतात। आणि म्हणून आज या निमित्ताने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय, खरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नितीनजींनी या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात प्रचंड मोठी क्रांती आणली आणि भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून आज नितीनजी नावाजले जातात। पण त्यासोबत विविध सामाजिक प्रकल्प देखील नितीनजींनी चालवले, मग शेकडो एकल विद्यालय असतील की ज्यातनं आदिवासी दुर्गम भागामध्ये गरिबाची सेवा करण्याचे प्रकल्प असो, आदिवासींना रोजगार देण्याकरता बांबूसारखे प्रकल्प असो, वेगवेगळ्या प्रकारचे रोजगाराभिमुख योजना असो, अशा विविध माध्यमातून समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तीला त्याचं उत्थान करण्याकरता, त्याच्या पाठीशी उभं राहण्याकरता अनेक सामाजिक प्रकल्प नितीनजींच्या माध्यमातून चालतात। आणि आपल्याला माहिती आहे की नितीनजी यांचा स्वभाव मूळता हा एका इनोव्हेटरचा आहे। विज्ञानातला कुठलाही शोध हा त्यांना खुणावत असतो आणि मग त्याचे वेगवेगळे प्रयोग मानवतेच्या उपयोगाकरता, सामान्य माणसाच्या रोजगाराभिमुखतेकरता कसं करायचं या संदर्भात ते सातत्याने कार्य करत असतात। आणि म्हणून एक राजकीय नेता यापेक्षा आपलं वेगळेपण त्यांनी जपलं। आपण बघितलं कोविडच्या काळामध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली असताना स्वतः नितीनजींनी त्यात लक्ष घातलं, नागपूर असेल, विदर्भ असेल, इथली ऑक्सिजनची व्यवस्था असो, ऑक्सिजनेटर्स असो, इथे PSA प्लांट्स असो, या ठिकाणी व्हेंटिलेटर्स असो, ज्या कमतरता आहेत त्या कमतरता कशा पूर्ण करता येतील आणि केंद्र सरकारचे एक प्रतिनिधी म्हणून जिथे राज्य कमी पडतंय किंवा जिथे व्यवस्था होत नाही आहेत तिथे तक्रार न करता त्या व्यवस्था आम्ही उभ्या करू, ही तक्रारीची वेळ नाही आहे असा विचार मनामध्ये ठेवून या सगळ्या व्यवस्था त्यांनी उभ्या केल्या आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही सगळ्यांनी या कोविडच्या काळामध्ये आपापली जबाबदारी स्वीकारून जे जे करता येईल ते आम्ही केलं, लोकांना मदत केली आणि आजही ती चाललेली आहे। आणि म्हणून एक सकारात्मक नेतृत्व, एक रचनात्मक नेतृत्व, राजकीय व्यक्तिमत्व वेगळं पण सकारात्मक आणि रचनात्मक नेतृत्व हे वेगळं, आणि त्या नेतृत्वाचं खऱ्या अर्थानं
आज जनतेमध्ये सन्मान आहे आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतोय.